आज आपण अंकगणितीय श्रेणी या भागाचा अभ्यास करणार आहोत. अंकगणितीय श्रेणी म्हणजे काय हे आपण पाहिलेलं आहे. आपण फक्त एक रिव्हिजन पाहूयात की जर आपल्याला दिलेल्या क्रमिकेतील प्रत्येक लाखोपाठ येणाऱ्या दोन पदांतील फरक समान असेल तर त्याला आपण अंकगणितीय श्रेणी म्हणत असतो. उदाहरणार्थ 1, 3, 5, 7 ही जर आपण क्रमिका घेतली असेल तर प्रत्येक दोघांमध्ये असणारा फरक म्हणजे 3 वजा 1, 5 वजा 3, 7 वजा 5 हा फरक आपल्याला प्रत्येक ठिकाणी समान सारखा दिसतोय. हा जो फरक आहे तो डी डिफरन्स म्हणून डी या लेटरने आपण फरक दाखवत असतो. अंकगणितीय श्रेणीमध्ये आपल्याला प्रामुख्याने दोन सूत्रांचा अभ्यास करायचा आहे. त्यातील पहिले सूत्र जे आहे ते आहे पद शोधणे. पद म्हणजे टर्म म्हणून सूत्र आपण जे वापरत असतो ते टीएन साठीचं सूत्र वापरत असतो. पद शोधण्यासाठी टीएन बरोबर ए अधिक एन वजा एक डी. याच्यामध्ये ए म्हणजे पहिले पद ज्याला आपण टी वन म्हणत असतो, डी म्हणजे डिफरन्स फरक आपण सांगत असतो, एन मीन्स क्रमिकेतील त्या पदाचा क्रमांक असतो. त्यानंतर दुसरं सूत्र आपण वापरणार आहोत दिलेल्या पदांची बेरीज. बेरीज म्हणजे सम म्हणून एस एनचा फॉर्म्युला आपण इथं यूज करणार आहोत. एस एनचा फॉर्म्युला बेरीज करण्यासाठी वापरत असतो. एस एन इक्वल टू एन अपॉन टू इंटू ब्रॅकेट 2a + n - 1 × d. जेव्हा आपल्याला ए आणि डी दिलेला असेल तेव्हा आपण हा फॉर्म्युला यूज करतो. जर आपल्याला क्रमिकेतील पहिले आणि शेवटचे पद दिलेलं असेल म्हणजे ए आणि एल दिलेलं असेल तर आपण एस एन शोधण्यासाठी एस एन इक्वल टू एन अपॉन टू इंटू ब्रॅकेट ए प्लस एल या सूत्राचा उपयोग करत असतो. अशा पद्धतीने अंकगणितीय श्रेणीमध्ये आपल्याला एकूण या तीन सूत्रांचा अभ्यास करायचा आहे.